सोमवारपासून व्यापार सुरू करण्यास परवानगी मिळाली आणि राजारामपुरीतील व्यापाऱ्यांनी बैलगाडीतून सवाद्या मिरवणूक काढली होती याबाबत प्रजासत्ताकच्या दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन जमावबंदी आदेशाचा भंग झाल्याची तक्रार केली होती त्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह तेरा जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान प्रबोधन रॅली काढली आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी लढा दिला यासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी डगमगणार नाही ना असं ललित गांधी यांनी जाहीर केलंय कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यास राज्य शासनानं परवानगी दिली त्यानंतर राजारामपूर येथील व्यापाऱ्यांनी सोमवारी सकाळी बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढली होती बंदी आदेशाचा भंग करून मिरवणुकीत जनावरांचा वापर केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी आणि इतरांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांकडे केली होती त्याची दखल घेत राजारामपुरी पोलिसांनी ललित गांधी अनिल पिंजाणी श्याम बासराणी दीपक पुरोहित प्रकाश पोकळे यांच्यासह तेरा जणांविरोधात बंदी आदेशाचा भंग आणि मुक जनावरांचा वापर केल्याबद्दल गुन्हा नोंदवलाय दरम्यान ती रॅली नव्हती तर प्रबोधन फेरी होत व्यापाऱ्यांच्या हक्कासाठी लढताना कितीही त्रास झाला तरी मागे हटणार नाही अशी प्रतिक्रिया ललित गांधी यांनी दिली आहे समाज प्रबोधन हा गुन्हा ठरणार असेल आणि गुन्हे दाखल होणार असतील तरी हरकत नाही व्यापाऱ्यांच्या सोबत आणि समाजाच्या हितासाठी काम करत राहणार असं गांधी यांनी नमूद केलंय